कारदगा तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात डी एस नाडगे हायस्कूलमध्ये 10वी केंद्र परीक्षेत प्रथम आलेली कुमारी वैष्णवी बागडी हिच्या हस्ते ध्वजारोहण करून एक आदर्श उपक्रम राबवला आहे। राष्ट्रीय सण असलेल्या प्रजासत्ताक व स्वतंत्र दिनादिवशी ध्वजारोहण संबंधित संस्था व सरकारी कार्यालय ग्रामपंचायत व इतर ठिकाणी त्यांच्या प्रमुखांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला जातो। पण या संकल्पनेला फाटा देत कारदगा ग्रामपंचायतीच्या वतीने यंदाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगाळे, राजू खिचडे व सर्व सदस्यांनी घेतला। कारदगा 10वी केंद्र परीक्षामध्ये गावातील डी एस नाडगे हायस्कूलमधील प्रथम आलेली कुमारी वैष्णवी बागडी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला। ग्रामपंचायतीसमोर असलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात कुमारी वैष्णवी बागडी हिने तिरंगा फडकविला आणि समस्त ग्रामस्थांनी टाळ्याच्या कडकडात मध्ये विद्यार्थिनीचे स्वागत करून झेंड्यास मानवंदना दिली। जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगाळे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष राशिदा पटेल व महिला सदस्यांनी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले। ध्वजापूजन करून श्रीफळ ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीपसिंह उगाळे यांनी वाढविला। यावेळी सैनिक चंद्रकांत बागे यांनी पथसंचलन करून झेंडावंदन करण्यास अनुमती दिली। यावेळी गुणवत्ता विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। या प्रसंगी बोलताना अध्यक्ष सुदीपसिंह उगाळे म्हणाले की 10वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला। देशभक्ती व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या संकल्पनेतून हा निर्णय घेतला असल्याचंही सांगितले। या प्रसंगी बोलताना कुमारी वैष्णवी बागडी म्हणाली, माझ्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग आहे। माझ्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने मी खरंच भारावून गेले। माझ्यासारख्या एक गरीब घराण्यातील मुलीला ग्रामपंचायतीने मान देऊन देशसेवा करण्यासाठी प्रेरणा निर्माण करून दिले व मी त्यांचे आभारी असल्याचंही सांगितले। या कार्यक्रमास विकास अधिकारी नंदकुमार कफे, सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या, मराठी कन्नड शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते। स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना आपण सर्वांनी बरोबर एक विचार केला पाहिजे की आपण खऱ्या अर्थाने आतापर्यंत मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत का? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, प्रत्येकाला वैयक्तिक बोलण्याची मुभा मिळाली म्हणजे स्वातंत्र्य होत नाही। तर प्रत्येक जण आपण आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य आहे काय, प्रत्येक जण आपण वैचारिक दृष्ट्या स्वातंत्र्य आहे काय, या सर्वांचा विचार करून आपण सर्वजण जर आर्थिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जर आपण स्वातंत्र्य व्हायचं झालं तर प्रत्येकाने आज आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल या सर्वांना एक योग्य पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करायला पाहिजे आणि तरच आपला भारत देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आणि स्वतंत्र म्हणून घेईल। यासाठीच आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं एक छोटासा उपक्रम दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये बदल करून जेणेकरून आपल्या कारदगा गावातील सर्व युवक युवतींना, नवीन विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळेल की 10वीमध्ये 12वीमध्ये आपण जर या गावामध्ये जर सर्वोच्च मार्क्स मिळवून जर प्रथम क्रमांक आपला जर आला तर आपल्या हस्ते सुद्धा ग्रामपंचायत अध्यक्षाच्या बरोबर आपण सुद्धा इथं कारदगा गावामध्ये एक ध्वजारोहणचं मान आपल्याला सुद्धा मिळू शकतो। हे त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होऊन त्यांनी सुद्धा आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देऊन स्वतः जास्तीत जास्त अभ्यास करून हा मिळवून मान मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करतील या हेतून आम्ही या वर्षीपासून आपल्या कार्यालयामध्ये 10वी असेल 12वी असेल या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा आम्ही या वर्षीपासून आम्ही एक उपक्रम सुरू केला।